Good morning, children. Today we are going to see expanded forms of the following numbers. आता इथे काही numbers दिले आहेत, 2-3 digits चे आहेत numbers. या numbers चे आता आपल्याला expanded forms आणि numbering words कसे लिहायचे ते पाहायचे आहे. आता इथे first example दिले आहे 32. 32 मध्ये 2 हा कोणत्या place ला येतोय? तर 2 हा unit place ला येतोय. त्यामुळे त्याची place value काय राहणार? 2 च राहणार. आणि 3 हा कोणत्या प्लेस ला येतो? 10th प्लेस ला येतो. त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते? 3030. तसंच आता या नंबरसाठी 10 मध्ये 0 युनिट प्लेस ला, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू 0 राहते. आणि 1 हा 10th प्लेस ला आहे, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते? 10 राहते. 64 मध्ये 4 युनिट प्लेस ला आहे, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू 4. आणि 6 हा 10th प्लेस ला आहे, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते? 6060. 17 मध्ये 7 ची प्लेस व्हॅल्यू 7, 1 ची 10. व्हेरी गुड. 45 मध्ये 5 ची प्लेस व्हॅल्यू 5, 4 ची 40. आणि 50 मध्ये 0 ची प्लेस व्हॅल्यू 0 आणि 5 ची 50. ओके, आता ह्यावरून आता आपण एक्सपांडेड फॉर्म आणि नंबरिंग वर्ड्स लिहिणार आहोत. 32 चा आता एक्सपांडेड फॉर्म काय होणार? 30 + 2. आणि नंबरिंग वर्ड्स मध्ये कसं लिहिणार आपण? 30 and 2. ओके, आता 10 साठी एक्सपांडेड फॉर्म काय होणार? 10 + 0. आणि नंबरिंग वर्ड्स कसं लिहिणार? 10 and 0. 64 साठी एक्सपांडेड फॉर्म 60 + 4. आणि नंबरिंग वर्ड्स 60 and 4. 17 साठी एक्सपांडेड फॉर्म 10 + 7. आणि नंबरिंग वर्ड्स 10 and 7. 45 साठी 40 + 5. आणि नंबरिंग वर्ड्स 40 and 5. आणि 50 साठी एक्सपांडेड फॉर्म 50 + 0. 50 and 0. ओके, आता हा चार्ट तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे.